नमस्कार, कारवार प्लस कोकणी न्यूज चॅनलाचे तुमगेले स्वागत। वीक्षकाक विनंती, कोविडाचे नियम पाळात, मास्क सॅनिटायझरचा वापर करा, सामाजिक अंतर पाळात। आतपड्या सविस्तर खबरो। कारवारात अरबी समुद्राच्या द्वीपार कुर्मगडार श्री नरसिंह देवाली जात्रा आज संपन्न झाली। नगरसभेचे कामगारी पॅकेज टेंडर दिवचे विरोध कन, कारवार तालुका नोंदणी कंत्राटदाराली जिल्हाधिकाऱ्याक मनवी। अंकोला नर्सिंग विद्यार्थ्या कोविडाची लागण, शिर्षीत काही विद्यार्थ्या कोरोना। ऑनलाईन गुन्हेगारांन शिक्षकेली केली 70,818 रुपयाची फसवणूक। श्री मल्लिकार्जुन देवाल्या श्री देव अवतार पुरुष हेमगेल्या 3 वेळाचो एकत्रित अवतार 18 जानेवारी। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात 225 कोरोना पॉझिटिव्ह केसेस, कारवारात 102। आतपड्या सविस्तर खबर। कारवार तालुक्याच्या कारवार काळी नदीच्या संगमा मुखार कुर्मगडार श्री नरसिंह देवाली वर्ष पद्धती प्रमाणे पौष पौर्णिमे दिसाक म्हणल्यार या वर्षाक 17 जानेवारीक ही जात्रा सरळ आणि साधेपणान झाली। या देवाच्या जात्रेचे आख्यायिका म्हणल्यार गेल्ल्या 300 ते 350 वर्षा पहिली कडवडच्या संप्रदायिक असे सप्रे ब्राह्मण या कुटुंबात एक योगी साधू येऊन वास्तव्याक आशिलो। तो काही दिवसात सप्रे कुटुंबाक म्हणू लागलो काय की आपल्याक संगम स्थान पळवू जाय, खंय असा ते आपल्या दाखया म्हण। त्यांना सप्रे कुटुंबाल्या मुखंडान तेमका कोडीबाग काळी न्हय आणि अरबी समुद्राच्या संगम स्नानार हाडले। तेणी स्नान करसाठी समुद्रात उडी घेतली आणि उदकातल्यान एक चक्राकृती एक मूर्ती अशी दिली आणि सप्रे कुटुंबाल्या सदस्याक देऊन तेणी म्हणले की हेजी पूजा अर्चा करा, तुमगेलो उद्धार जातलो अशी सांगून वर्षाक एक वेळा ही मूर्ती होऊन त्या घुड्यार त्या देवाला उत्सव करा, थंय मागिले वास्तव्य असा अशें म्हण तेणी कुर्मगड दिवपाक बोट दाखयल। खंय ह्या देवालो कृपा आशिर्वाद तुमकां सदांच उरतलो अशी आज्ञा केली आणि तेणी उदकांत तो उडी घेवन अदृश्य जालो। त्या दिसाक पौष पौर्णिमा आशिल्ली। सप्रे भटान ती मुर्ती तेमगेल्या घरा कडवडांत व्हरून निश्ठेन पुजा अर्चा करून फुडल्या वर्साक कशें कुर्मगडार वयचे असो विचार विनिमय करते करते आसनात, पण त्या घुड्या रानांतल्या उदकांत कशें वयचे हो प्रश्न असताना भटाल्या कुटुंबाक एक दिवस तो स्वप्नात रात्रीन साधू येईल खंय आणि म्हणू लागलो की तुम्ही केळीपणार बसून त्या कुरुमगडार वचू शकतात, तुमगेली तितली निष्ठा असा, आपूण तुमबरो असा, तुम्ही चला असं सांगून त्यांनी दृष्टांत दिलो। ते मी तसेच केले, केळीपणार बसून वर्षवर्षा वचून थंय उत्सव करू लागले। जसजसे भक्ताले संख्या वाढली तसतसो व्हडेर बोटीर भक्त कुरुमगडार वचून वर्षवर्षाक श्रील्या मूर्तीले दर्शन घेऊ लागले। तीच प्रथा अजूनही चलतेर असा। तसेच याच उत्सवा दिवसा कोडीबाग साई कट्टा हिंगा श्री नरसिंह देवालो उत्सव जाता। या वर्षाक कोविड कारणाक लागून सरकाराला आदेशाचे पालन करून आवश्यक तितलेच भक्त दर्शनाक गेल्ले असे कळला। श्री मल्लिकार्जुन देवाच्या श्री देव अवतार पुरुष हमगेल्या 3 वेळा तो एकत्रित अवतार, तारीख 18 जानेवारी। कारवार काणकोणच्या श्री स्थळ हांगच्या श्री मल्लिकार्जुन देवाच्या श्री देव अवतार पुरुष हमगेल्या 3 वेळा तो एकत्रित अवतार, तारीख 18 जानेवारी सकाळी 11:30 वाजताना देवस्थान परिसरात जातलो। मागीर गडे देवळात भितर येऊन भाविक लोकांक कौल दितले। तरी कोविड महामारीक लागून भक्त लोकांक गर्दी करची न्ही अशी देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र देसाई हेमी सांगला। देवस्थानात जातल्या रथसप्तमी जात्रेनंतर व तरंगामेळ शिवेश्वर म्हणल्यार कारवारात वस परंपरेप्रमाण ह्या भागात चलत येऊन भक्तांक दर्शन दितलो। काळी न्हयच्या आलतडी आणि पलतडी आशिल्ल्या भक्तांक हे वर्षाप्रमाण दर्शन उरता। वैल मखेरी, सकल मखेरी, चेंडिया, किन्नर, खारगे असे 5 गावात अवतार जातलो। त्या त्या जाग्यार भक्तांक कौल प्रसाद दितात। आपल्या गावात अवतार पुरुषाले केन्ना आगमन जाता हे शिवेश्वरचे भक्तगण वाट पळयते उरतात। शिवेश्वरातल्या सगळे भक्तांक भेट दीत व तरंगामेळ परत काणकोण मूळस्थानार परत वयता। नगरसभेचे कामगारी पॅकेज टेंडर दिवचो विरोध करून कारवार तालुका नोंदणीकृत कंत्राटदाराली जिल्हाधिकाऱ्याक मनवी। कारवार कारवार तालुका नोंदणीकृत कंत्राटदार संघामार्फत कारवारच्या जिल्हाधिकारीक एक अर्ज देऊन नगरसभेच्या कामगारी टेंडराविरुद्ध आक्षेप व्यक्त करून हे टेंडर रद्द करू द्या म्हणून मागणी केला। कारण
कारवारच्या नगरसभेत सगळी 39 कामगिरी मंजूर झाली असून या कामगिरीचे अनुदान 1,249.92 लाख रुपयाचे असून ही कामगिरी 39 अलग अलग जाग्यार असा जाल्यार सरकारले कार्यदर्शी आणि लोकोपयोगी खाते हे पॅकेज टेंडर करून दितात। पहिलीच कोविड कारणान कॉन्ट्रॅक्टरा काम ना जाऊन तळमळतात जाल्यार हे सरकारले अनुदान सगळ्या कामाचे एकच पॅकेज करून दिवचो विरोध करून कारवार तालुका रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन हेमी 39 कामगिरी 39 कॉन्ट्रॅक्टरा दिवू जाय हेजेन कामा बेगी जातली खूब जणा कॉन्ट्रॅक्टर मेळटले म्हणून हितूत जिल्हाधिकारीन लक्ष घालून कॉन्ट्रॅक्टराक न्याय मिळवून दिवचो अशी विनंती अर्ज जिल्हाधिकारी दिला आणि हेजी प्रत कार्मिक मंत्री श्री शिवराम हेब्बार हेमका आणि राज्याच्या नगरसभेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याक बेंगलोरात धाडला असे कारवार रजिस्टर्ड कॉन्ट्रॅक्टर संघाचे अध्यक्ष समाजसेवक श्री माधव नायक हेमी प्रसार माध्यमामार्फत कळयला। ऑनलाईन गुन्हेगारान शिक्षकेली केली 70,815 रुपयाची फसवणूक। जोयडा डेबिट कार्डा लागून लगातार येऊच्या मेसेजाची खबर घेऊसाठी कस्टमर केअरक संपर्क केला त्यांना ऑनलाईन गुन्हेगारान रामनगर हंच्या एक शिक्षकेली 70,808 रुपयाची फसवणूक केली। डेबिट कार्डाचे लगातार मेसेज येते आशिल्यान जोयडा हंच्या एक शिक्षकेन आपले खाते आशिल्या SBI बँकेच्या कस्टमर केअरलो नंबर गुगलवेल्यान घेऊन कॉल केला। त्याने तिका आमगेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे उलया म्हण कॉल कनेक्ट केलो। त्यावेळार तेमका हांव मुंबईच्यान रवी शर्मा उलयता म्हण सांगून डेबिट कार्ड ॲक्टिवेट करण्यासाठी ॲप डाउनलोड कर वैयक्तिक माहिती अपलोड कर कार्ड ॲक्टिवेट करता सांगले। त्यावेळार तेमी सर्वर डाऊन असा म्हण सांगून 3 वेळा कॉल कट केलो। मात्र ऑनलाईन चोरान तिगेल्या खात्यातल्यान 70,808 रुपये काढून शिक्षकेली फसवणूक केली। या प्रकरणाची पोलीस अधिक तपास करते असत। हजी पहिले बी कोरोना काळात रामनगर आणि जोड्या पोलीस हद्दीत असे अनेक प्रकार घडील असत। लॉटरी लागला या नावासकल अनेक बायला लुटी प्रकार घडील असत। त्याका लागून जोड्या तालुक्यात ऑनलाईन फसवणूक करची घटना वाढत असत। अंकोला नर्सिंग विद्यार्थ्या कोविडची लागण शिर्सीतू काही विद्यार्थ्या कोरोना। अंकोला उत्तर कन्नड जिल्ह्याच्या अंकोला शहराच्या नर्सिंग वसतिगृहात 28 नर्सिंग विद्यार्थ्या कोविड पॉझिटिव्ह मिळाल्यान पॉझिटिव्ह मिळाल्या विद्यार्थ्याक वैद्यकीय परीक्षण करून नर्सिंग हॉस्टेलाच्या वैलमाळेर अलग अलग दौरला। विद्यार्थ्याक कोविड संक्रमणाची लागण झाली बातमी कळताच तालुक्याच्या आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यान कोविड नियमाप्रमाणे हॉस्टेल सील डाऊन केला। या हॉस्टेलात सगळे 152 विद्यार्थी असून तितूतले शुक्रवारा 22 विद्यार्थी पॉझिटिव्ह मिळाले, शनिवाराक 6 विद्यार्थी पॉझिटिव्ह मिळाले। नंतर प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षण करून इतर विद्यार्थ्याला आरोग्याच्या हितदृष्टीन पॉझिटिव्ह विद्यार्थी तालुका आस्पत्रीत दाखल केला। शिर्सीच्या कॉलेज रस्त्यावर आशिल्या प्रतिष्ठित खाजगी पदवीपूर्व आणि पदवी कॉलेजात कोविड प्रकरणं वाढिल्यान सुमार 15 पेक्षा जास्त विद्यार्थ्याक पॉझिटिव्ह मिळाल्यान जानेवारी 19 पर्यंत कॉलेज बंद दौरचो व्यवस्थापक मंडळीन आदेश दिला। हेजेन विद्यार्थ्याला पालकान जास्त काळजी घेऊची आवश्यकता असा असे व्यवस्थापक मंडळीन कळला। बऱ्याच दिवसान आज उत्तर कन्नड जिल्ह्यात कोरोना केसीस 25% कमी झाली दिसून येते। तरीबी कारवार तालुक्यात मात्र कोरोनाची केस झपाट्याने वाढती असत। आज बी कारवारात 102 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। तसेच अंकोला 12, कुमटा 29, होन्नावर 26, भटकळ 21, शिर्शी 18, सिद्धापूर 6, यल्लापूर 2, हळियाळ 7 आणि जोयडा 2 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाले। तसेच 193 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। कारवार 59, अंकोला 38, कुमटा 4, होन्नावर 5, भटकळ 13, शिर्शी 9, सिद्धापूर 4, यल्लापूर 25, मुणगूड 13, हळियाळ 15 आणि जोयडा 8 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। आजपर्यंत उत्तर कन्नड जिल्ह्यात 58,570 कोरोना पॉझिटिव्ह केसेस मिळाली। तसेच 56,057 कोरोना रुग्ण बरे जाऊन हॉस्पिटलातल्यान डिस्चार्ज झाले। अजूनही 1,719 कोरोना रुग्ण उपचार घेते असत। तितू भीतर 80 रुग्ण हॉस्पिटलात आणि 1,639 कोरोना रुग्ण होम आयसोलेशनात उपचार घेते असत। आज उत्तर कन्नड जिल्ह्यात कारवारात 1 कोरोना रुग्णाले मरण झाले। इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोपता। व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करच्याक इसर नकात।
कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.